नमस्कार मित्रांनो, मी समीर जोशी, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती। तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर प्रेस करा। तर व्हिडिओला कोणताही पासवर्ड नाही आहे मित्रांनो। तर तुम्हाला सर्व फ्रीमध्ये मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा तुम्ही टेलिग्रामवरून सुद्धा डाउनलोड करू शकता। तर आजच्या व्हिडिओसाठी आपण कॅपकट ॲपची गरज लागणार आहे, तो तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे। त्याचबरोबर तुम्हाला एका VPNची गरज लागणार आहे। तर तुम्ही कोणतंही VPN प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता किंवा तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये VPNची टर्बो VPNची लिंक दिले, त्यावरून ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर सर्वात पहिले ते कनेक्ट करून घ्यायचं आहे, त्यानंतरच तुमचा मेन ॲपमध्ये व्हिडिओला स्टार्ट करायचा आहे। आणि तुम्ही इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा आणि इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। मेरा दिल है सोना, उसमें हर एक को लिए धड़कता है मैना। मेरी आंखों में आ, सपनों में आके तू रहना, भीगी रातों में ओठों से तू चुपके कहना। तो चलिए शुरू करते हैं। तो टर्बो VPN कनेक्ट करूं कैसा है? तर कनेक्ट करताना तुमचा सर्वात पहिला डाटा ऑन असला पाहिजे, नंतर ते ओपन करायचं आहे आणि नंतर समज रहे हो। तर तुम्हाला कॅपकट ॲप ओपन करून घ्यायचं आहे, त्यानंतर न्यू प्रोजेक्ट करायचं आहे। त्यानंतर मी तुम्हाला एक ओवरले व्हिडिओ दिली, ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे। तर मित्रांनो, ती अशा प्रकारची ओवरले व्हिडिओ आहे, ती तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर खाली ॲडचा ऑप्शन दिसतो, त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला खाली फॉर्मॅटचा ऑप्शन दिसतो, तिथे तुम्हाला रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर 3.4 ह्या टाईपचा तुम्हाला रेशो दिसतो आहे, तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्या ओवरले व्हिडिओवर क्लिक करायचं आहे आणि ती झूम करून घ्यायची आहे व्हिडिओ। तर दोन बोटाने ती तुम्हाला झूम करून घ्यायची आहे। त्यानंतर त्या ओवरले व्हिडिओच्या पुढे यायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला ब्लॅकवाली PNG दिसेल तर कॅपकटचा लोगो आहे, तो तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्लस चिन्हावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फोटो सिलेक्ट करून तर त्यानंतरचं सेकंड बीट्स इथं आहे तुमचा। तर आपले इमेज पुढचे इमेज आहे ते बरोबर बीट्सवरच आलेले आहेत। तर इथे बीट्स आहे
त्यानंतरचा सर्वात जो लॉंग इमेज आहे त्याचा बीट्स इथे येत आहे, तर तुम्ही बघू शकता. तर इथपर्यंत आपले बीट्स बरोबर आलेले आहेत, तर ह्यापुढे आपल्याला नंतर बीट्स ॲड करायचे आहेत, म्हणजे फोटो ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत बीट्सनुसार. तर इथे 21 सेकंदाच्या पुढे जे बीट्स आहेत त्यानंतर ते पुन्हा ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत. तर इथे साऊंडचा आवाज वर गेला आहे, तर इथे तुम्हाला फोटोवर सिलेक्ट करायचा आहे आणि खाली स्प्लिटचा ऑप्शन दिसतोय त्यावर क्लिक करायचा आहे आणि पुढचा फोटो तो डिलीट करून टाकायचा आहे. तर इथे पुन्हा बीट्स आहे, तर इथे पुन्हा मी पुढचा इमेज डिलीट करून घेतो. तर इथे आपला लॉंग इमेज आहे, त्यानंतर 27 सेकंदाच्या पुढे पुन्हा इथून तर इथे पुन्हा बीट्स आहे, त्यानंतर आपण स्प्लिट करायचा आहे फोटो आणि पुढचा डिलीट करून टाकायचा आहे. पुन्हा इथे बीट्स आहे, तर इथे सुद्धा मी स्प्लिट करून घेतोय.